म्हणजे आज शिवसेना पक्षामध्ये स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेघनाताई शिंदे ज्या महिलागडच्या जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप रिपाई महायुतीचा उमेदवार म्हणून मला पूर्ण सहकार्य करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आमच्या आमदार माननीय सदानंद चव्हाण यांचं जे काम करण्याची पद्धत आहे, आमच्या तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे, क्षेत्र प्रमुख बाळासाहेब कदम, ह्या सर्व शिवसेना परिवार जो आहेत संगमेश्वर चिपळूण ह्या संपूर्ण भागातला, यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच खात्री आहे की मंगेशराव शिंदेंसारखा एक जुना जाणता स्वाभिमान पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि सभागृती मेघनाताई शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी ज्यावेळेला शिवसेना पक्षामध्ये काम करायला तयारी दाखवलेली आहे, त्याच वेळेला त्यांच्या येण्याने ह्या शिवसेना भाजप परिवाराला आणखी बळ येईल आणि माझा जो विजय आहे त्या विजयाचं अजून जे लीड आहे ते वाढण्यामध्ये मदत नक्कीच होणार आहे। मंगेशराव शिंदे आणि मेघनाताई आणि त्यांचे सर्व सहकारी जे प्रवेशकर्ते झालेले आहेत हे अत्यंत शिवसेना पक्षावर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत। कोणतंही कंडिशन नाही आणि कोणते अटीशर्ती नाही, तर भविष्यातलं जे विकासाची जी कामं आहेत आणि त्यांच्या त्यांच्या परिसरातली वेगवेगळ्या पद्धतीची रस्ते असतील, पाणी असतील, ही जी कामं असतील, ही कामं व्हायला पाहिजेत हा तेवढा त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे। पण त्याचबरोबर स्वाभिमान पक्षामध्ये काम करत असताना मंगेश शिंदेसारख्या एका निष्ठावान कार्यकर्त्याचा जो अपमान अवमान आणि जी निर्मंसना केली जात होती त्याला कंटाळून आणि एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा हा जो काही ज्या पद्धतीने त्यांची निंदा नालस्ती करण्यात येत होती ती सहन न झाल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। पण एक साधा कार्यकर्ता आहे मी, पण मी खूप मेहनत केली होती स्वाभिमान पक्ष वाढवण्यासाठी आणि त्याचा उपयोग झालेला दिसत नाही। 10 वर्ष झाली मी आज ह्या कुटुंबाकडे काम करतोय, पक्षात काम करतोय, ते निव्वळ दादांच्यावर विश्वास ठेवून राणे साहेबांवर विश्वास ठेवून आणि मला आज न्याय मिळेल उद्या न्याय मिळेल, पद काय पद जो कार्यकर्ता सक्षम असतो त्याला पद मिळेल, पण इतर जी लोकांच्या साठी आपण जे विकास कामासाठी जे झगडत असतो त्या विकास कामाच्या माध्यमातून माझ्याकडे मला खूप डावलं गेलं। यांच्याकडे पर्याय होते तरी त्यांनी सिंधुदुर्ग एकच सिंधुदुर्ग इकडे, आज माझ्याकडे चिपळूणमध्ये आज 5 वर्षात सुद्धा एकही काम आमच्याकडे नाही आहे। त्यांनी दाखवा मग कधी पण व मंगेश शिंदे मी तुझ्याकडे ह्या 5 वर्षात मी हा निधी टाकला आहे आणि लोकांना आज इलेक्शन आलं मतदान करायला जाताना आम्ही कुठल्या तोंडाने सांगायचं बरं ठीक आहे, तरी पण आम्ही लोकांना समजावत होतो ठीक आहे असू दे, साहेब आपले येतील, साहेब आपले येतील, या आपलाच घरातला कोणतरी एक उमेदवार आहे, अशा पद्धतीने आम्ही पोटाला चिमटा काढून पोट तिडकीने काम करत होते कार्यकर्ते माझे। पण परवाच्या दिवशी हॉटेलला अभिरुची हॉटेलला मला 15 दिवसात काय ह्या माणसाने उमेदवाराने स्वतः जिल्हाध्यक्ष मी आहे
पण मला एक फोन सुद्धा केलेला नाही, माझे 2 ते 3 फोन त्यांनी उचललेले नाही आहेत. आणि मग मी ठरवलं की आता ह्यांना स्वतःहून फोन नाही आपण करायला, की ते करतील तेव्हा आपण बघू. तो त्यांचा फोन मला आज आला. आता आज मी निर्णय म्हणजे काल काय झालं, परवाच्या दिवशी ते आल्यानंतर त्या छोट्याशा भाषणात त्यांनी 2-3 शब्द असे वापरले की माझ्या मांडीला मांडी लावून जे बसणारे लोक होती ती लोक आज लांब गेली. आता लांब गेली म्हणजे तुम्हाला जवळ नको असतील म्हणून गेली असतील किंवा काय, पण त्याचा विचार त्यांनी संपर्क कधी साधून विचार नाही केला आमचा. ठीक आहे, मी बघून घेईन. बघून घेणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? असं असं बघून किती जमलेलं आपण येणं. आज इलेक्शन आलं आहे आपलं, उमेदवार आपण आहात, लोकांना कसं आपण भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि त्या पीए लोकांना आम्ही अक्षरशः कंटाळलो. आज एक पीए गेला तर तो उद्या दुसरा येणार, दुसरा आला तिसरा येणार. त्यांनी गावोगाव ज्याच्या मनाला वाटेल तसा गाड्या घ्यायच्या, जायचं लोकांना काय पाहिजे तुम्हाला दिलं. साहेबांना माहितीच नसतं, निलेश राणे साहेबांना किंवा दादांना कुठलीही गोष्ट माहिती नसते. दिली, अरे दिली म्हणजे काय, ती लोक मग आम्हाला स्थानिक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस ऑफिसला येतात त्यावेळेस आम्हाला ते विचारावं लागतं, विचारतात. आम्हाला माहितीच नसते ही गोष्ट. हे एक 5:30 ह्यांचा मतदान आपलं 5:00 संपतं, 5:30 5:30 ह्यांच्यासारख्या पदाधिकाऱ्याने संपर्क साधून ओ साहेब त्यांना साहेब म्हणायला लागतं आम्हाला, ओ साहेब आमचं हे करा आमचं ते करा. आणि त्यांनी आम्हाला पाठ्याव मारायचं काय, आणि त्याची दखल निलेश राणेंनी घेतलेली नाही 15 दिवसात. हे मोठं माझं दुःख आहे. वागणुकीला कंटाळूनच आज 10 वर्ष आम्ही आज थांबतोय. आज सुधारणा होईल, उद्या सुधारणा होईल, परवा सुधारणा होईल, पण आज उमेदवारी भरून सुद्धा जर त्या माणसात सुधारणा होत नाही तर मग हद्द झाली. परत त्यांचे पीए लोक जे आमच्या कार्यकर्त्यांना असं विचारतात की 23 तुम्हाला आहे 24 हमारा आहे, म्हणजे ह्याचा अर्थ मला अजून कळला नाही. त्यामुळे आम्ही संभ्रमित झालो, आयला निवडून आले तरी पण आमचा काय उपयोग नाही, भांडी फक्त आम्हीच घासायची आणि 23 पर्यंत फक्त भांडी आम्ही घासायची, 24 हे लोक राजे. तर त्यापेक्षा जय रामजी की, जय शिवशरण.